हरिओम, श्रीराम अंबज्ञ. माझं नाव रत्नेसिंह गिरकर. मी प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर उपासना केंद्रामध्ये येतोय आणि साधारणतः 2000 सालापासून बापूंकडे येतोय. रिसेंटली माझ्या बाबतीत घडलेला एक छोटासा किस्सा आहे, खूप सुंदर, तो मी सांगू इच्छितो. माझे एक सहकारी आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही घर बघत होतो आणि ते बघण्यासाठी आम्हाला तिथे जायचं होतं, पण काही कामानिमित्त मी एका ठिकाणी अडकलो. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही पुढे जा आणि मला एक लोकेशन शेअर करा आणि मी थोड्या वेळाने तिथं पोहोचतो. लोकेशन ज्या ठिकाणी त्यांनी टाकलं होतं त्या ठिकाणी मी पोहोचलो तरी पण मला ते एक्झॅक्ट बिल्डिंग कुठच्या सापडत नव्हती. तर मी गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि तिथून चालत चालत गेलो. गेल्यानंतर ते रो हाऊस होतं, ते रो हाऊस बघितलं आम्ही. मग 1-5 मिनिटं तिथे थांबून आम्ही निघालो. तर जी व्यक्ती तिथं आम्हाला तो स्पॉट दाखवण्यासाठी आली होती, म्हणजे तुम्ही एजंट म्हणू शकता, ऍक्च्युअली त्यांनी म्हणलं सर तुम्ही ज्या रस्त्याने आलाय तिथून परत जाणं पण थोडस डिफिकल्ट आहे गाडी वळून, कारण तो खूप असा दुर्गम भाग होता, कोल्हापूर सिटीमध्येच होतं पण ते डेव्हलपमेंट तिथे अजून तेवढी झाली नव्हती. मग ते म्हटले आम्ही ऍक्च्युअली दुसऱ्या रस्त्याने आलोय, त्या रोडवर जाण्यासाठी तुम्हाला फक्त हार्डली 50 मीटरचा रस्ता आहे, तो क्रॉस करून जायचा आहे, पण तो 50 मीटरचा रस्ता थोडासा खराब झालाय कारण रिसेंटली सकाळपासून इथे थोडेसे ट्रक गेलेत आणि थोडं खडकाळ जमीन वगैरे आहे. तर तुम्ही तेवढं जर क्रॉस केलात तर तिथून पुढे आपण लवकर घरी पोहोचू शकतो. आणि त्यावेळी अंधार पडत आला होता, मी गाडी वळवली आणि ते ज्या ठिकाणी होते तिथपर्यंत जाण्यासाठी जो खडकाळ रस्ता होता तो क्रॉस करून जाण्यासाठी मी गाडी घेऊन निघालो. पण थोडस पुढे गेल्यावर मला जाणवलं की तो रस्ता अगदीच खराब आहे आणि अपेक्षेप्रमाणे माझी गाडी खाली घासल्याचा मला आवाज आला. जशी गाडी घासली तसं मला जाणवलं की इथनं पुढे मी गाडी ड्राईव्ह केली तर गाडीला नुकसान होऊ शकतं म्हणून मी थांबलो. पण त्या ठिकाणी थांबल्यानंतर प्रॉब्लेम असा झालेला की तोपर्यंत पूर्ण काळोख पडला होता आणि तो रोड सिंगल होता, म्हणजे त्या ठिकाणी मी त्या रोडवर गाडी वळवू शकत नव्हतो. तर ऑब्व्हियसली मला काही फूट तरी गाडी मागे घेणं भाग होतं, त्यासाठी मी गाडीतून खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर म्हटलं मागे जाऊन बघूया कुठं रस्ता आहे गाडी वळवण्यासाठी. म्हणून मी मागे आलो तर माझ्या लक्षात आलं की ज्या रोडने मी गाडी घेऊन आलोय त्या रोडवर पूर्ण ऑइल सांडले. जेव्हा की गाडी घासली होती खाली तर ऑब्व्हियसली ते माझ्या गाडीचंच ऑइल असेल आणि त्यातून वास पण येत होता आणि मी टच करून बघितलं तर ते अगदी चिकट सुद्धा होतं, म्हणजे रिसेंटली झालंय. तर मी म्हटलं की आपल्या गाडीतून ऑइल लीक झालेलं आहे. पहिलं तर टेन्शन आलं की आता एकतर खर्च खूप होणार आणि इथून आता गाडी घेऊन जायचं कसं. आणि दुसरी त्याच्यामध्ये अशी गोष्ट झालेली की थोडा वेळ थांबल्यानंतर ऑइल बरोबर बंद झालं होतं, म्हणजे याचा अर्थ असा मला वाटत होतं की ऑइल पडून सगळं संपलंय त्यामुळे आता काय ऑइल शिल्लक नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गाडी ड्राईव्ह करणं थोडं धोक्याचं असू शकतं. तर त्यामुळे मी विचार केला पहिलं तर गाडी तिथंच पार्क करायची आणि तिथून गाडी परत घेऊन जाणं पण थोडं डिफिकल्ट वाटत होतं मला. पण तो असा एरिया होता की तिथं आजूबाजूला काहीच नव्हतं, थोडीफार शेती आणि मुरबाड जमीन अशी आणि एक मोठं झाड होतं आणि अंधार एवढा होता. तर मी तिथनं विचार केला बराच वेळ, थोडं गाडी मागे घ्यायचा प्रयत्न केला, ते मागे घेताना पण थोडी घासायला लागली आणि तिथून मी मागे 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 चालत गेलो. बघूया म्हटलं कुठपर्यंत ऑइल पडलंय, तर साधारणतः जवळपास 70 ते 80 मीटर तरी ऑइलची एक ती रेख चांगली दिसत होती आणि वास पण येत होता. माझ्या मनामध्ये थोडं दुधा अवस्था होती की काय करायचं नेमकं. तर माझ्या सोबत जे सहकारी आले होते मी त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं तुम्ही जा पुढे, का नाही तर थांबणं मला तेवढं सेफ वाटत नाहीये, मी काही करून इथं कुठेतरी गाडी लावतो आणि घरी पोहोचतो. आणि ज्या ठिकाणी सगळी घटना घडली होती तिथून मेन रोड साधारणतः 200 ते 300 मीटरवर होता, पण ते 200-300 मीटर क्रॉस करणं खूप डिफिकल्ट होतं कारण एक चढाव होता आणि रस्ता नव्हता प्रॉपर, सगळं खडकाळ जमीन होती. मग पहिलं तर मी विचार केला तिथंच कुठेतरी गाडी पार्क करूया, आता आजूबाजूला काही दिसत पण नाही आहे आणि उद्या सकाळी उजेडामध्ये येऊन काय असेल ते आपण बघू. पण नंतर परत मी बापूंचा थोडा धावा केला, थोडं रिलॅक्स झालो, पण बापूंची आठवण आल्यावर म्हटलं जे काय होईल ते त्याच्याच इच्छेने होणार आहे, काय प्रॉब्लेम आहे. मग बापून म्हटलं बापू मी काय करतो इथं गाडी लावण्यापेक्षा जिथं आजूबाजूला काहीच नाही आहे आणि इथं सेफ्टी नाही आहे ऍटलिस्ट मेन रोड पर्यंत घेऊन जातो जे 200 मीटर आहे, तुम्ही मला थोडं मदत करा, तुम्ही ड्राईव्ह करा, मी कसं तरी करून तिथे वर्दी लिहून लावूया आणि तिथनं मग मी चालत घरी जाईन, जे की माझं घर तिथनं साधारणतः 4 किलोमीटरवर होतं. म्हणून मी मागे घेतली गाडी, कसं तरी वळवलं आणि वळून त्या दुसऱ्या रोडने मेन रोडला येण्याचा प्रयत्न केला आणि तो चढाव चढून सुद्धा मी व्यवस्थित मेन रोड पर्यंत आलो. तिथनं थोडं विचारत, कारण तो एरिया थोडा नवीन होता, त्यामुळे विचारत मी मेन रोड पर्यंत आलो असं आता जाणवलं की हुश काही प्रॉब्लेम नाही, आजूबाजूला लोक आहेत, जरी काही झालं तरी अडचण नाही. पण ते 200 मीटर चालवल्यामुळे थोडासा धीर आला होता, म्हटलं आता इथनं घर तर 3-4 किलोमीटर आहे, अजून थोडं ट्राय करूया का, इथं लावण्यापेक्षा घरीच लावूया आणि तिथनं उद्या घेऊन जाऊ शोरूम मध्ये किंवा उद्या कुणाला तरी आपण बोलू. मग तसंच मी गाडी हळूहळू ड्राईव्ह करत कसलीच अडचण आली नाही, पण मी घरापर्यंत सहज पोहोचलो.
घरापर्यंत पोहोचलो मी गाडी पार्किंग मध्ये लावून टाकली आणि विसरून गेलो. म्हटलं जे काय असेल आता ते बापू बघे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, गाडी घरामध्ये आली, कोणी मेकॅनिकल येईल आणि दुरुस्त करेल. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो आणि सकाळी उठल्यानंतर मला एक अर्जंट फोन आला आणि त्याच्यासाठी मला गाडी घेऊन निघायला लागलं. माझ्या लक्षात येत नाही काल गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मी स्टार्टर मारला निघून गेलो. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आठवलं, अरे काल गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, आत्ता काय होणार? म्हटलं काय व्हायचं ते होऊन देत, आपण जाऊन येऊ. तिथनं मी जाऊन परत घरी आलो. ऑइल वगैरे कुठंच खाली काही लिकेज दिसत नव्हतं, म्हणजे पडत पण नव्हतं. म्हणजे याचा अर्थ मी असं समजत होतो की आता सगळंच संपलं, म्हणजे एकही थेंब ऑइल शिल्लक नाही आहे गाडीमध्ये, त्यामुळे त्या गाडीतनं ऑइल पडायचं बंद झालं. मग तसंच मी परत घरी आलो आणि घराकडून शोरूम मध्ये गेलो, जे की शोरूम साधारणतः आमच्या घरापासून एक 8-9 किलोमीटर असेल. तर मी घाबरत घाबरतच थोडं, पण पूर्ण वेळ बापूंचं नाव घेत 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 शोरूम पर्यंत पोहोचलो. म्हटलं अरे अशी इमर्जन्सी झाली, मी अपॉइंटमेंट घेतलेली नाही, पण असा असा प्रॉब्लेम झाला. तर ऑब्व्हियसली तिथं मी रेग्युलर सर्व्हिसिंग करत असल्यामुळे ते सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह वगैरे थोडे ओळखीचे होते. ते म्हटले सर काही टेन्शन घेऊ नका, मी चेक करतो. त्यांनी पूर्ण गाडी चेक केली, त्यांना कुठेच खालून ऑइल लीक झालेल्याचं काही दिसत नव्हतं. ते म्हटले सर तुमच्या गाडीतून लीक कसं होईल ऑइल, कारण खाली तर काय दिसत नाहीये. जर लिकेज झालं असेल तर ओलं तर थोडंफार तरी ओलं असायला पाहिजे, जे की कुठे नाही. म्हटलं पण ते संपलं ऑइल, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही. ते म्हटले तसं नसतं, जरी लिकेज झालं असेल आजूबाजूला कुठेतरी पसरायला पाहिजे. त्यांनी गाडीचं टेस्ट घेऊन बघितली, त्यानंतर ते म्हटले सर ऑइलची लेवल एकदम ओके आहे, तुमच्या गाडीमध्ये कुठचाच काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळी गाडी ओके, तुम्ही बिंदास घेऊन जा. म्हटलं सर नको, मला खूप भीती वाटायला लागली, कारण तो स्पॉट तुम्ही बघितला नाही आहे, तिथं अशी ऑइलची धार लागली होती जिथपासून मी गाडी स्टार्ट केली आणि जिथं गाडी अडकली तिथपर्यंत पूर्ण ऑइलची धार लागली होती. आणि तिथल्या लोकांनी पण मला म्हणलं होतं असा एरिया आहे इथं सकाळपासून कुठचंच व्हेकल आलेलं नाही, फार फार तर टू व्हीलर आलं होतं 2 दिन, त्याच्या व्यतिरिक्त कुठचं गाडी आलेली नाही आहे आणि त्या ऑइलचा वास येत होता, ओलं दिसत होतं. म्हटलं असं असू शकत नाही, तरी पण ते म्हटले बिंदास जावा, काही टेन्शन घेऊ नका, काही झालं तर आम्ही फोन करा. मी म्हटलं ठीक आहे, चला बापूची इच्छा, काही प्रॉब्लेम नाही. तसंच मी गाडी स्टार्टर मारली. पहिली गोष्ट तर बापूला थँक्स म्हटलं, कारण की एवढं सगळं झालं म्हटलं आता पुढे काय होणार मला माहित नाही, जे काय होईल ते होईल, आपण गाडी घेऊन परत जाऊ. आणि तसं मी रुटीनली गाडी वापरायला सुरुवात केली. ह्या घटनेला आता जवळपास 1-4 महिने होऊन गेले, 4 ते 6 महिने होऊन गेले. आणि त्यानंतर मी साधारणतः 15,000 किलोमीटर ड्राईव्ह केले तीच गाडी, अजूनही त्याच्यातून काही प्रॉब्लेम झाले नाही आणि आहे तशीच गाडी आहे. काय कृपा झाली, बापूने काय जादू केली मला ऍब्सोल्युटली माहित नाही, पण त्या ठिकाणी सगळ्यांना असं वाटत होतं की या गाडीतून ऑइल सांडले आणि या गाडीचा मेजर प्रॉब्लेम आहे, पण ती गाडी मी अजूनही वापरतोय. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत.